ऍसिडिटी असणाऱ्या रुग्णांनी काय करायला पाहिजे? तर रात्री उशिरा जेवायचं ना, ज्यांचे छातीतून अन्न पाणी वरती येते, आपल्यावर श्वास घ्यायला त्रास, छातीत खूप जळजळ होतो, अशांनी पाठ कमरेपासून 45 अंश कोणामध्ये वर करून झोपावं. तंबाखूचं कुठल्याही स्वरूपामध्ये सेवन करू नये, कारण तंबाखू हे ऍसिड तयार करण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम आहे. आणि ऍसिडिटी बद्दल असणारे गैरसमज मनामध्ये ठेवू नये. उदाहरणार्थ चिंच खाऊ नये किंवा आंबट खाल्ल्याने ऍसिडिटी होते, या सगळ्या गोष्टी गैरसमजाच्या आहेत. मुख्य म्हणजे खूप दिवसांपासून ऍसिडिटी असणाऱ्या रुग्णांनी एकदा एंडोस्कोपी करून बघायचं की अंगनालिका जठर ज्याच्यामधले झडप व्यवस्थित आहे का, त्यातलं प्रेशर कमी झालं का, कारण हे ऍसिडिटी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. या गोष्टी लक्षात ठेवून ऍसिडिटीची गोळी रोज रेग्युलर घ्यावी, उशिरा जेवू नये आणि पाठ उंच करून झोपावं. या 2-3 गोष्टी केल्याने ऍसिडिटी उत्तमरित्या नियंत्रणामध्ये राहू शकते.